कल्याणी नमस्कार देव प्रदीश दिव आज मापसा रिवर माइनर ब्रिज हमारा फाउंडेशन स्टोन हा कार्यक्रम उपस्थित आसा हमें गोय राज्य मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत तशेच या कॉन्स्टिट्युएंसी जो आमदार बाब ग्लेन सोजा तिकलो तशेच बोस्तोडचे सरपंच बाब रंजीत उजगांवकर तशेच म्हापशा नगरपालिकेचे चेअरपर्सन सौ शुभंगी मायंगणकर झेड पी बाय मनीषा हंसल्ले पंच बाब राजेश आमच्या वॉर्ड नंबर 20 नगरसेवक बाब प्रकाश भिवशेट बाकीचे सगळे कार्यकर्ते आमचे बरे मागपी प्रेस आणि मीडिया आमकां खबर आसा की खूब वर्सां हो जो प्रोजेक्ट आसा आणि म्हापशेकाराचो आणि बोस्तोडकाराचो एक मोठो डिमांड आसलो की हो पूल ल्हानसो आसा खूब जुनो आसा एक डिमांड आसली की एक बरेचशे नवीन एक पूल तयार जावचो म्हणून आणि आयज आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या हातांसून हो हांगा एक फाउंडेशन स्टोन आम्ही घालता आणि हो प्रोजेक्ट जाता तितले बेगीन चालू करतले ही आमची गॅरंटी आसा आणि जाता तितले बेगीन कंप्लीट जातले ही गॅरंटी आसा. ही प्रोजेक्ट जी आसा ती मॉर्थ म्हणून जावपाक आसली पयली थ्रू हायवे अथॉरिटीज आमकां खबर आसा की हायवेचे काम हांगा चालू आसले. हावेवर जायते हर्डल जाले आनी ते काम उरले. थंय आसतना आमी आमदार जाले आमकां जी एस आय डी सी म्हणून आमचे चेअरमॅन दोतोर प्रमोद सावंत तेंच्यांनी आमकां वायस चेअरमॅनशीप दिली आनी तेजे लिडरशिपा अंडर आमी हो प्रोजेक्ट जो आसा तो फाटली 2 वर्सां पयली आमी प्लॅनिंग चालू केले विथ अ लॉट ऑफ फॉलो अप्स अँड द ब्लेसिंग्स ऑफ आर ऑनरेबल चीफ मिनिस्टर हू इज ऑल्सो द चेअरमॅन वी हॅव अप्रूव्ह दिस प्रोजेक्ट अँड स्टार्टेड इट ऑन अ वॉ फुटींग. आमकां सगळ्यांक खबर आसा हो जो पूल आसा तो म्हापशेकारांक आनी हल्दोना कॉन्स्टिट्युएंसीन जितले विलेजीस पडटा तांकां मोठो फायदो जातलो. आमच्या सरपंचान बरे भाशेन एक्सप्लेन केलेलें आसा हाव इट वील बेनिफीट. तशेंच म्हापशाची इकॉनॉमी चलता बिकॉज ऑफ ऑल दीज नेबरींग विलेजीस आनी हांगा जेन्ना 5 सुमार जर मनीस पावलो हांगा भरपूर कंजेशन जाता भरपूर लोकांक त्रास जाता म्हणून आमी आनी आमची एक प्रोमीस आसले विजन आसले की हो जाता तितले बेगीन हो पूल तयार करचो म्हणून. हांगसर 4 लेनीचो एक ब्रिज जातलो विथ 40 मिटर्स लाँग 1 मिटर फुटपाथ अँड अप्रोच रोड्स ऑफ 35 मिटर्स ऑन इदर सायड्स. आमी फुडले फ्युचराचे डेवलपमेंट फ्युचराचे ग्रोथ चिंतनूच हो प्रोजेक्ट केला. आमी म्हणटा प्लॅन डेवलपमेंट फुडली 50 वर्सां पळोवन हो पूल तयार जातलो. वी हॅव वर्कड अराउंड विथ ऑल द स्पेसीस जितले आमकां जागो मेळता ते सगळे धरून आनी हांव हांगा नेटान सांगूंक शकता की कोणाकूच हांगा नुकसान जावचें ना खंयच्याच स्ट्रक्चराक त्रास जावचे ना. आमी सगळे सांबाळून जितले हांगा स्ट्रक्चर्स आसा तांकां सगळ्यांक सांबाळून आमी लोकांक त्रास जायना तशें आमी हे प्रोजेक्ट अप्रूव केले करून दिलेले आसा. आमी ताका म्हणटा इन्क्लुसीव डेवलपमेंट सगळ्यांचे वेलफेअराचे चिंतनूच आमी फुडें सरल्या हो प्रोजेक्ट करपाक. हांव मुद्दम सांगूंक सोदतां ऑनरेबल एम एल ए ऑफ आल्दोना माय डियर फ्रेंड ग्लेन सोजा तिकलो हॅज गिवन मी अ फ्री हँड इन दीस प्रोजेक्ट. ही हॅज पुट हीज कंप्लीट ट्रस्ट इन मी वाय प्लॅनिंग दीस प्रोजेक्ट. ही हॅज गिवन मी वॅल्युएबल इनपुट्स अलाँग विथ द डायनामिक सरपंच ऑफ बास्तोरा रंजीत अँड हीज डेप्युटी सरपंच राजेश. आणि केन्नाच म्हाका प्रश्न करूंक ना की कितें जाता कशें जाता इतलो तेणें आमचेर विश्वास दवरलो की आय वील डू द बेस्ट प्रोजेक्ट वॉट इज बेनिफिशियल फॉर द पीपल ऑफ म्हापसा अँड द कॉन्स्टिट्युएंसी ऑफ आल्दोना. आमचो लोकल
नगरसेवक जो आसा प्रकाश बाब तेणे सुद्धा आमकां अनकंडिशनल सपोर्ट दिलो. केन्नाच म्हाका कितें विचारूंक ना की बाबा अशें कहें जातलें तशें कहें जातलें. तेणे एकूच डिमांड मांडलो की हे लोकांक जे हांगसरले आसा तेंकां कसले त्रास जावं उपकारना म्हण तेजो एकूच हो रिक्वेस्ट आसलो आनी तेजो एकूच डिमांड आसलो. तशेंच सांगून हांव फुडें वयतां की आमकां एक ऑप्शन आसा की हे पूल जे आसा 2 ते 3 म्हयने भितर कंप्लीट करपाक विदाउट अ टेम्पररी रोड. पण म्हाका हांगा कोणाक त्रास ना जाल्ले जाय. आमी हांगा एक पॅरलल टेम्पररी रोड जातलो बिफोर द एग्जिक्युशन ऑफ द डिमॉलिशन ऑफ एग्जिस्टींग ब्रिज. आय वूड लायक टू मेक अ स्पेशल थँक्स टू ऑल द पीपल इनवॉल्व्ड इन फास्ट ट्रॅकिंग दिस जॉब. ऑनरेबल चीफ मिनिस्टर दोतर प्रमोद सावंत तेंचे आशिर्वाद तेंचो सपोर्ट दिवनूच हो आमचो प्रोजेक्ट फुडें गेला. आ जनरल मॅनेजर ज्यूट करवालो ही हॅज बीन व्हेरी व्हेरी प्रोएक्टीव इन दीस प्रोजेक्ट. वन ऑफ द मोस्ट एफिशियंट मॅनेजर्स एट जी एस आय डी सी अलॉंग विथ हिज टीम ऑफ इंजिनियर्स. थँक्यू ज्यूट. आय हॅव टू मेक अ स्पेशल मेन्शन ऑफ अजित मांद्रेकर फॉर फॉलोइंग अप विथ दीस फायल. प्रत्येक दीस तो म्हाका फोन करून आपूण स्वताक फायली घेवन प्रत्येक ऑफिसान वचोन एन ओ सी जावं एप्रुवल जावं सराचे सिग्नेचर जावं तो आपूण फायली आपल्या हातीन धरून तो एप्रूव करून दिलेले आसा. हे काम आमचो कन्सल्टंट बाब माधव कामत एज वेल एज द कॉन्ट्रॅक्टर पी आर एन इन्फ्राटेक तेणे भरपूर एन्थुझियझम दाखयला इन कम्प्लिटिंग दीस प्रोजेक्ट ऑन वॉ फुटींग. आय बिलीव ऑल माय वर्क वील स्पीक फॉर इट सेल्फ. म्हाका उलोवन अशें व्हडलें कांय उमेद कांय येना. म्हाका काम दाखोवन हांव लोकांचे कॉन्फिडन्स जिखून दाखयतलो. एन्ड आय लूक एट ऑल एस्पेक्ट्स वायल फायनलायजींग द प्रोजेक्ट. आय वील फुलफील द डिमांड्स ऑफ माय म्हापशेकार्स एन्ड कंटिन्यू ऑन माय एम टू मेक म्हापसा अ स्ट्रॉंगर एन्ड वायब्रंट सिटी. इन द नेक्स्ट फ्यू डेज आमी आमच्या कुचेले MRF एक फेसिलिटी थंय इनॉग्रेट करतले. आनी म्हापसा वील बी हँडलिंग इट्स ओन वेस्ट इन अ सस्टेनेबल मॅनर एन्ड वील बी फ्युचर प्रूफ टुगेदर विथ द ट्रस्ट विश्वास आमी म्हणटा ऑफ ऑल म्हापशेकार्स. आय वील अचीव माय गोल ऑफ अ स्ट्रॉंगर म्हापसा. देव बरें करूं सगळ्यांक. देव बरी दोन परत येवं सगळें गोबर वेल जालो आसा. पूण ही दोन उतरां म्हणचे पयलीं हांव आमचे मेगलाबी सायबिनीक तेजे ब्लेसिंग्स घेवन नातात आमचे माननीय मुखेलमंत्री सगळ्यांनी देवाक गणपती देवाक नमन करून आयज आमी आमचे कन्स्ट्रक्शन ऑफ मायनर ब्रिज एट तारीकोडे आयज आमी आतां इनॉग्रेशन केल्लें आसा. फाउंडेशन स्टोन आमी आतां इनॉग्रेशन केल्लें आसा. एन्ड आमचे भरपूर आमचे यंग एन्ड डायनॅमीक आमचे माननीय मुखेलमंत्री आमचे मित्र डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमचे लाडके आमदार बाब जोशुआ डिसोजा आमचे चेअरपर्सन ऑफ म्हापसा मुन्सिपल बाय शुभांगी वांगणकर तशेंच आमचे ZP मेंबर अजूनचे ZP मेंबर बाय मनीषा नायक आमचे सरपंच बसोरा बाब रंजीत उजगांवकर तशेंच आमचे डेप्युटी सरपंच बाब आटी राजेश पिलंकर आमचे हांगाले वॉर्डांतले 5 मेंबर प्रकाश भिशे तशेंच आमचे MD GIDC MD बाब हरीश अडकोणकर सगळे आमचे कावन्सिलर्स आमचे मुखार आमचे कावन्सिलर्स आमचे 5 मेंबर डेप्युटी आनी सगळे आमचे 5 मेंबर डेप्युटी सरपंच बाब फडी आसा आनी सगळे आमचे पत्रकार भाव भयण आनी सगळे आमचे हांगा आयलेले कोणा पासून सगळे मुखार म्हायचो मोगाचो येवकार. आय वूड से दीज अ फेदर अनदर फेदर इन अ कॅप अशें कित्याक म्हणटा. आयज ही ब्रिजाची एकदम आमकां गरज आसली. आनी म्हाका याद येता आमी फर्स्ट टायम निवडून आयले पळय तेन्ना आमचो लेख मनोहर भाई पर्रेकर सगळें खबर आसा तेजें नांव घेना जाल्यार फुडें वचपाक जायना आनी तेन्ना सांगलें
भाई म्हणले आमकां हांगा तारीकोरे अंडरपास एकदम गरज आसली कित्याक हांगा खुबशे खूब एक्सिडंट जाल्ले खूब मरण त्रासान पडलेले आसा आनी तेन्ना रिक्वेस्ट केल्ले विनंती केली की आमकां एक हांगा ल्हानसो एक ब्रीज जाय आनी तेन्ना उतर दिल्ले आय वील गेट इट डन फॉर यू पूण उपरांत सगळें खबर आसा भाई आमचे मदे ना तशें आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर लेट जोशुआचो डॅडी ताणेन आमी दोगे करून आमचे लेट चीफ मिनिस्टर परिकरजी ताका उलोवन करून ताणेन हो प्रपोजल फुडें व्हेल्लो पूण आयज आय वूड लायक टू थँक हांव आभार करता आमचे माननीय मुखेल मंत्री ताणें आयज खरें करून दिल्लें आसा हो ब्रीज एकदम म्हत्वाचो कित्याक ऑलमोस्ट अबावट 26,000 to 30,000 वेहिकल्स आर मुवींग अप एंड डावन आनी सगळें खबर आसा हांव द ब्रीज ऑलमोस्ट 70 years ऑफ ब्रीज पोर्चुगीज टायम थोडे ब्रीज स्ट्रोंग आसा पूण तातूंत आमगेर तातूंत आमी गरज आसली आमी दुसरो ब्रीज घालतलो ब्रीज घालता म्हाका जोशुबा म्हणलो ग्लेन आमी यू गो फ्रेन यू गेट इट डन पूण आमचे आमची त्या वटेन आमची शॉप आसा त्या वटेन आमचे आनी कितें आसा तांकां सांबाळचें आनी हांव रियली लायक टू एप्रिशिएट द कॉन्ट्रेक्टर एज वेल एज द कन्सल्टंट ताणें बरें काम केल्लें आसा आनी सगळे दोनी सायडीन तांच्यानी घरां सेव केल्लें आसा तशेंच इतलेंच न्हू सगळें खबर आसा भारतीय जनता पार्टी अंडर बीजेपी अंडर डायनेमीक चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हूज वर्किंग कल्चर इज लायक सगळें ताजें वर्क कल्चर इतली बरी आसा ते नॉन के इन नेवर कॉम्प्रोमायजीस आपली लायफ सेक्रिफायस करून तो डे एंड नायट काम करता आमच्याच मतदारसंघान आय वील टॅल यू अंडर द बीजेपी रूल आमी कालवे ब्रीज उबो केलो तशेंच ताजे पयलीं आमचे खोर्जे ब्रीज फुडले ल्हानसो खोर्या ब्रीज अंडर पास एंड आयज तारीकोने म्हजी विनंती आसा आमच्या अंडर सीएमान आमचे ग्रीन पार्क आसा ती खूब अडचणी येता तो एक ल्हानसो असोच ब्रीज आसा तेन्ना ऑलरेडी उतर दिल्ले आमच्या लोकांक ते एक ब्रीज करपाची एंड मोर ओवर एन अंडर पास एट पेडे इज अ प्लेस वीच इज व्हेरी 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 हॅवी ट्रॅफीक चलता एका वाटेन आमचो फूल ग्रावंड आसा आमचे कॉम्प्लेक्स आसा आनी खूब लोक आसा पसर वता आमचे स्कॉलरशीप भुरगीं जावं आमचे खुबशे प्रॅक्टिसीक वतात बॅडमिंटन कोर्ट आसा इट्स अ मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स सो अंडरपास दिवपाची आमकां एकदम गरज आसा सीएम सर सो आय एम रिक्वेस्टिंग डॉक्टर प्रमोद टू प्लीज एज सून एज पॉसिबल अंडर द स्टेट ऑर सेंट्रल आमकां एक ब्रीज दिवपाची हांव चड वेळ घेना आमचो थोडक्यान आमचो सीएम सगळें दितलो पूण आयज काल सगळें खबर आसा आमचें इलेक्शन लागीं पावल्लें आसा आनी लागीं पावले बद्दल खुबशे खूब आयज सगळीं वयर काडटात खूब पॉलिटिकल टुरिस्ट आयल्ले आसा वेगळे वेगळे पार्टी आयल्ले आसा एन आपले प्रचार आपले फुडींग पोणा चालूच आसा टीएमसी म्हणलेले आसा टेररिस्ट माफिया करप्शन आयज आमचे पावस येता आमचे ओल्मी येता तशी आमचे बेबे फ्रॉग येता तशी आयज उडक्यो मारून शिकल्यात लोकांक कन्फ्यूज करपाक दिशुभूल करपाची प्रयत्न चाललो आसा हे मातशें लोकांक मानून घेवपाचे आयज तो बीजेपी आयज सेंट्रल आमचो प्रायम मिनिस्टर मोदीजी आसा तशेंच आमचे डायनेमीक चीफ मिनिस्टर इतलें काम केल्लें आसा ऑलमोस्ट 20,000 crore आयज आमचे सेंट्रल लिडरशीप आमच्या प्रायम मिनिस्टरान दिल्ले आसा हेणें करून दिल्ले आसा आमच्या प्रत्येक गोंयकारांक आयज हो फायदो आसा त्या खातीर हांव मागता की आयज आमच्या गोंयान मोटा बोट इज कमींग ऑन वन सायड हायवे ब्युटिफूल हायवेज ब्रिजीस आदल सेतू जुवारी ब्रीज तशें आमचे फॉरेन्सीक युनिवर्सिटी आनी वेगळे वेगळे रोड्स आयले आसा आमचे सेंट्रो उलयतलो उपरांत पूण मागता सगळे कडेन की येता निवडणुकी परत आमच्या बीजेपीक हाडपाची गरज आसा आमच्या फुडल्या कामां जावपाक जाय विकास जावपाक जाय आमच्यो स्किमी तर उरपाक जाय आमच्यो वेगळ्यो वेगळ्यो स्किमी आमचे पॅन्डेमीक आले सायक्लोन आले फ्लड जाले पूण आमचो सेम मागीर रावंक ना डिफिकल्टी वॉज दे फायनान्शियल लॉट ऑफ प्रॉब्लम जाता बट सेम डे नायट काम करून सगळें कितें आहा तें ताणें फुडें व्हेलें आमचे भाई पारकर विजय मरून आयज आमचे गोवा इज वन ऑफ द टॉप आमच्या राज्यान इज वन ऑफ द बेस्ट स्टेट्स इन द कंट्री एंड आय रियली एप्रिशिएट एंड आय थँक सेम फॉर द वंडरफूल वर्क हांव चड वेळ घेना रिवर तारने रिवर म्हापसा तारी कडेन ब्रीज हे करेक्शन कर बरोबर मरे प्रकाश इट इज द रिवर म्हापसा तारीकडे ब्रीज अच्छा ह्या सुवाळ्याक आमच्या मदीं खास आसात हळदणचे आमदार आयडीसीचे चेअरमॅन बाबू ग्लॅन सुजा टिकलो आमचे म्हापशेचे आमदार
म्हणजे मित्रबाब जोशुआ, आमचे नगराध्यक्ष शुभांगी, बाकीचं सरपंच रणजित प्रकाश, उपसरपंच आमचे जेडपी, समोर असलेल्यापैकी बरेचसे काउन्सिलर, पंच, सरपंच, बाकी सगळे माझ्या मोगाळ भावा बहिणांनो, पत्रकार मित्र मैत्रिणींनो, जीएसआयडीसीच्या वतीन एक धाकलूसो ब्रिज, कारण जीएसआयडीसी खूप व्हडले व्हडले ब्रिज खूप कडेन गोंयांत बांदीत आयिल्ले आसा, तुमकांय सगळ्यांक खबर आसा. जीएसआयडीसीची ख्याती बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर राज्यांत तयार करप गेली कितलीशीच वर्सां आमी सातत्यान ते करता आनी लोकार्पण करता. फुडल्या 4 महिन्या भितर हो ब्रिज पुराय जातलो. आमचो माधव कामत एन एसोसिएट्स ह्या प्रोजेक्टाचो कन्सल्टंट आसा. पीआरएन इन्फ्राट्रॅक हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आसात, 10 crores अप्रॉक्सिमेटली ह्या प्रोजेक्टाचो कॉस्ट आसा. दिल्ल्या फक्त हांव इतकेंच पळयतलो की पावसा पयली ब्रिज कंप्लीट जावचो पडटलो, कारण जुनाक एकदां पावस पडत जाल्यार बाकीचो सगळो प्रॉब्लेम क्रिएट जातलो. लोकांचे सहकार्य मेळत जाल्यार निश्चितच आमचो कन्सल्टंट आनी कॉन्ट्रॅक्टर विथ जीएसआयडीसी गूड टीम आनी अंडर सुपरविजन ऑफ आवर व्हायस चेअरमॅन बाब जोशुआ वील कंप्लीट द प्रोजेक्ट इन टायम फ्रेम. निश्चितच म्हापशा शहराच्या विकासात आनी बस्तोडकारांक मोयराकारांक एक बऱ्यांतलो बरो सांचार कंजेशन जावचें ना. फास्ट पैकी बेगीनच बेगीन वचपाक आमी बरो ब्रिज जाता तितके बेगीन बांदून दितले. एक 2-3 गजाली हांव मुद्दा म्हणून म्हणटा की एकेकाळी राज्याची आर्थीक राजधानी आशिल्ले म्हापसा शहर आमी कालांतरांत पळयता की ते कंजेस्टेड जायत गेला. ते एक्सपांड जावपाची गरज आसा आनी तर एक्सपांड जातले आसत जाल्यार सायडींतल्यो पंचायती आसतल्यो बाकीच्या कडेन वास्ट एक्सपांड जावपाक जाय, कारण वर्टिकल मोबिलिटी इज रिक्वायरमेंट. म्हापसा रिवर ही बारीक 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 जायत गेली, तुमकां सगळ्या जाणांक खबर आसतले. फाटले फावटी म्हणजे म्हापसा रिवर ऑलमोस्ट 10 किलोमिटराची रिवर खंयच्यान सुरू जाता प्रकाश? ग्रीन पार्का कडल्यान सुरू जाता, ती हळदोण्या वचून मांडवीक मेळटा. तारी कडेन आमी इतक्याच खातीर म्हणटा वाफर, म्हणजे तेन्नाच्यो फेरीबोटी हांगा लागताल्यो, हांगा पर्यंत लागताल्यो. म्हापशाकारांक बऱ्याच जाणांक खबर आसतल्यो. आतां फेरीबोट न्ही, भितरल्यान होडी येवपाची उरल्या दिसता. होडी सुद्दां येतलो जाल्यार ती झिरकातली, बरोबर मरे होडी येवंक शकना. हांवें फाटल्या दिसांनी शुभांगी आमदार ह्या सगळ्यां कडेन डिस्कस करतालो, म्हापशा शहरांत अजुनूय जर ते ब्युटिफाय जातले आसत जाल्यार म्हापशा रिवर ही डिसिल्ड जावपाची गरज आसा. आनी ती डिसिल्डच न्ही तर ताजेर कंप्लिटली 10 किलोमिटर सोड. हांव ताका विचारतालो की रस्त्याक तेंकोन कितली आगाय म्हणून, ताजें म्हणणें 2.5 किलोमिटर तरी रस्त्याक तेंकोन आसा पुराय. म्हणजे हें डिसिल्ड करप आनी 2.5 किलोमिटराचो म्हणजे ताजेर पातवी तयार करप, जेणे करून सांच्या आदेशाक म्हापशाकारां खातीर एक फस्ट क्लास पैकी एखादो थंय फूड कोर्ट जावप आनी ताजो पातवे जावप, म्हणजे ते ब्युटिफाय जाल्या उपरांत सगळ्या जाणांक सांच्या आदेशाक थंयसर वचून एक रम्य अशें बसप, थंय भोंवप, इवनिंग वॉक सगळ्या लोकां खातीर आनी शहरांत येल्ले टुरिस्ट सुद्दां सांच्या आदेशाक थंय वचप. आनी डिसिल्ड जर केलें जाल्यार म्हाका दिसता तितूंतल्यान फेरीबोट सोड धाकट्यो होडी चलूंक शकतल्यो. एक बऱ्या पद्दतीचें टुरिस्टीक स्पॉट आमी क्रिएट करपाक शकता. आमच्या तकलेंत आसा निश्चितच म्हापशा शहराच्या विकासात भर घालपा खातीर म्हापसा रिवर ही खूब व्हडलो प्रोजेक्ट आसतलो. आनी आमी जेन्ना म्हणटा की शहराच्या डेवलॉपमेंटात न्हंय रिवर जी आसा ही खूब मोठे ब्युटिफिकेशन जावपाक शकता, ते एक आकर्षणाचें केंद्र जावपाक शकता. आनी निश्चितच हे आकर्षणाचें केंद्र ठरपाक बस्तोडा आसतले, म्हणजे हळदोण्या मतदारसंघ आनी म्हापसा मतदारसंघ हाज्या मदले हे ब्युटिफिकेशन सेंटर आसतले. आनी हाजो डेवलॉपमेंट करपा खातीर आमचो रिवर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट हाजेर वर्कींगूय करता, हाजेर हाजो प्रोजेक्ट रेडी करपाकूय घेतला. आमी 2-3 डिपार्टमेंट एकत्र येवन अशा पद्दतीचो सुंदर असो प्रोजेक्ट एक फुडल्या 1.5 ते 2 वर्सांच्या मदीं बार्देसकारां खातीर, हांव फक्त म्हापशाकारां खातीर म्हणचो ना, बार्देसकारांच्या खातीर, बार्देस तालुक्यांतल्या सगळ्या लोकां खातीर एक बरो प्रोजेक्ट आसतलो. हितूंतलो ल्हानशी झलक आमी तुमी जर पळयले आसत कोणी दिवचलेन जर गेले आसत जाल्यार दिवचले वाळवंटी न्हंयच्या काटाचेर आमी एक ल्हानसो थंयसर ब्युटिफाय स्पॉट ब्युटिफाय केला आनी ताका वॉकिंग ट्रॅक क्रिएट केला. बिचोलेच्या न्हंयच्या काटाचेर मुद्दामून पळयात, तशाच पद्दतीचो व्हडलो प्रोजेक्ट
तो तर मिनी प्रोजेक्ट असा, म्हणजे थंयसर आता ल्हानश्यो बर्थडे पार्टीज बीन जावपाक लागलेले आसा, पण हो बिगर प्रोजेक्ट हांगासर जावपाक शकतलो निश्चितच। हा तुमकां खूब म्हणजे आमचे स्वप्न आसा की आमचे नॅचरल रिसोर्सीस आसा ते ब्युटिफाय करपाची गरज आसा, पण बऱ्याचशा जणांक म्हणजे तांकां दिसता आमी सगळे आपूणच सगळे एनवायरमेंटलिस्ट अशें दिसता। ह्या एनवायरमेंटाचो आस्वाद लोकांनी घेवपाक जाय आसत, जाल्यार बऱ्याच जाणांक त्या एनवायरमेंटाचो आस्वाद घेवपा खातीर आमी तांकां थंय हाडटले आसत जाल्यार त्या पद्दतीचें इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करचें पडटलें। वी आर प्रूफ फॉर द एनवायरमेंट, अवर गव्हर्मेंट इज प्रूफ फॉर द एनवायरमेंट। आमचें सरकार हें एनवायरमेंट आनिकूय फुडें व्हरपा खातीर आसा, म्हणून तर सस्टेनेबल डेवलपमेंट गोल आमी साता वयल्यान 3 नंबराचेर पावल्या, 7 नंबराचेर आशिल्ले 3 नंबराचेर पावले, आनी म्हणूनच तर आमकां इंडिया टुडेचे हे फावटी परत एकदां इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, ट्युरिजम डेवलपमेंट, ओके, आनी त्याच बरोबर हॅप्पीनेस इंडेक्स, जेका आमी म्हणटा की राज्यांतल्या लोकांचो हॅप्पीनेस इंडेक्स कसो आसचो, राज्यांतलो इंडेक्स हो हायेस्ट रँकाचेर पावला। इन स्मॉल स्टेट वी आर द फर्स्ट इन हॅप्पीनेस इंडेक्स, तेती इंडिया टुडेचे अवॉर्डूय बी स्टेटीक फावा जाल्ले आसा, हे खूब महत्वाचे आसा। थोडे जण एक एडवर्टायजमेंट मदींच वाचतालो, कुजलेले ना भायर काडा म्हणपाक लागले, आता कोण कुजला म्हाका कळना, त्यांच्यानीच थोड्यांक भायर काढून आपल्या कडेन येला, कुजलेले ना भायर काडा। हा आनी आनी कितें लायन बरयल्या, दुसरी दुसरी कितें तरी ती लायन, आनी एक कितें तरी लायन आसा, हा इथं जातीवाद करूं नका। अरे तुम्ही जे कोण एडवर्टायजमेंट दिता पळय, कुजल्या तांकां थोड्यांक तुमीच भायर काडून येले आपल्या कडेन, आनी कोण उरल्या तांकां काडून व्हरपाचे दिसता। हांव न्हू मुद्दा म्हणून पळयत दाखयता, थोड्यांक भायर काडून हेवटेनच्यान तेवटेन आपल्या कडेन येल्या, ते बीन कितें जालां तांचें जाल्यार खबर ना म्हाका। आनी जाती भेद करूं नाका, धर्म भेद करूं नाका, तुमच्या राज्यांनी वचून पळयात, तुमी कापून मारले मरे थोड्या जाणांक कापून। आनी जाती आनी धर्मभेदाच्यो गजाली आमकां सांगता, अरे समेस्त गोंयकार सदोदीत हिंदू मुस्लिम क्रिश्चन भाव भाव भयण भयण म्हणून राविल्ले आसात। ह्या राज्यात जितकी शांती आसा तितकी दुसऱ्या राज्यात खंयसरूच आसची ना। जातीभेद आनी धर्मभेद गोंयकारांक सांगचो न्ही, कॉमन सिव्हील कोड फॉलो करपी म्हणजे पुर्तुगीज पासून आतां पर्यंत, म्हणजे म्हाका दिसता एकमेव राज्य जे आसतले जे युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करता, पुराय देशांत वचून पळया युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करपी ओन्ली एन्ड ओन्ली वन स्टेट। त्या खातीर त्यो कुजलेल्यो गजाली आनी जातीभेदाच्यो गजाली कोणी हांगासर येवन सांगच्यो न्ही। सरकार कशें चलोवपाचें हें म्हाका दुसऱ्यांक सांगपाची गरज ना। देवाच्या कृपेत कोवीड मॅनेजमेंट आसतलें, फ्लड मॅनेजमेंट आसतलें, तावते सायक्लोन आसतलें, ह्या राज्याची प्रगती जर तुमी पळयत जाल्यार तुमकां दिसतलें डेफिनेटली। म्हणून आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आसुनी किंवा ह्युमन डेवलपमेंट आसुनी, ज्या पद्दतीत राज्यांतली प्रगती काही लोकांच्यान पळोवन जो म्हणजे माननीय मोदीजींचे व्हिजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय जाता हे थोड्या जणांच्यान पळोवन जो म्हणून तांकां ते आहा पळय न्ही, तांकां पळोवन उजो जाल्लें आसा। म्हाका दिसता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान अशा पद्दतीची इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आनी ह्युमन डेवलपमेंट आमी सातत्यात करतले। तुमचो सगळ्यांचो आमकां सगळ्यांक सातत्यात आशिर्वाद आसतलो, इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां पुराय करता। देव बरें करूं।